आज डेली करंट अफेअर्समध्ये आपण दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस एप्रिल दोन हजार एकवीसचे महत्वाच्या चालू घोडीमोडी पाहणार आहोत तर आपली फर्स्ट न्यूज आहे मिसिंग सबमरीन विषयी तर पहिले या सबमरीनविषयी थोडी माहिती घेऊया आणि मग नंतर या आपण बातमीवरती येऊ सो ही सबमरीन के आर आय नान गला फोर झिरो टू आहे ही दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार एकवीसपासून मिसिंग आहे इंडोनेशियन आर्मी एक मॉक ड्रिल कंडक्ट करत होती एसयूटी टोरपेडो या नावाने नॉर्थ ऑफ बालीच्या रिजनमध्ये ओके तर मॅपमध्ये बालीची लोकेशन आपण पाहूया हा आहे इंडोनेशियाचा मॅप इथून आपण पाहू शकतो इंडोनेशियाचा हा पूर्ण मॅप आहे सो इंडोनेशिया हा चा मॅप आपल्याला बऱ्याच वेळेला बघावा लागतो कारण वोलकॅनोज वगैरे इरप्ट होत असतात सो हा मॅप आपल्याला बऱ्याच वेळेला क्वेश्चन सुद्धा आलेले आहेत की हा जो नॉर्थ ईस्टचा जो रिजन आहे या कंट्रीजला नॉर्थ टू साऊथ अरेंज करण्यासंदर्भामध्ये ओके तर आपण इथे पाहूया ही आहे बालीची लोकेशन रेड कलरमध्ये इथे शो आहे तुम्हाला तर नॉर्थ ऑफ बाली म्हणजे हा जो रिजन आहे इथे ही मॉक ड्रिल चालू होती या दरम्यान ती सबमरीन जी आहे ती मिसिंग झालेली आहे तर ही इंडोनेशियन नेव्हीची सबमरीन होती आणि टू काकरा क्लास सबमरीनमध्ये हिचा समावेश होतो आणि याचं नाव होतं के आर आय नानगाला फोर झिरो टू ओके तर या सबमरीनमध्ये तीनच दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा सा साठा होता आणि एकूण त्रेपन्न लोक या सबमरीनमध्ये होते तर ही एकवीस दिनांक एकवीसपासून मिसिंग आहे सो आता चार पाच सहा दिवस झालेले आहेत यावरून आर्मी इंडोनेशियन आर्मीनी आणि भारतीय आर्म सॉरी इंडोनेशियन नेव्हीनी आणि भारतीय नेव्हीनी आणि अमेरिकेनी काही एअरफोर्सच्या माध्यमातून त्यांच्या त्यांची शोध मोहीम चालू आ, होती की नेमकी ही मिसिंग कुठे आहे त्यांचं काय झालं त्या सबमरीनविषयी वगैरे तर यांना त्यांनी एक निष्कर्षावरून ते गेलेले आहेत की आत्ताच काही ज्या वस्तू होत्या त्या पाणबुडीमधील ज्या वस्तू होत्या त्या आढळल्या शोध मोहिमेच्या दरम्यान आणि यावरून असा एक अंदाज मानला जातो आहे की हे जे सबमरीन आहे ही खोल समुद्रामध्ये बुडालेली आहे आणि त्यासोबत त्याच्यामधील जे त्रेपन्न लोक होते यांचा देखील दुर्दैवी मृत्यू सबमरीन बुडाल्यामुळे झालेला आहे आणि याला एक दुसरं कारणसुद्धा आहे जसं आपण म्हटलं की ऑक्सिजनचा साठा हा तीनच दिवस पुरेल इतका त्या सबमरीनमध्ये होता सो याही रिझन्समुळे त्यांची डेथ झालेली असेल हा हा एक निष्कर्ष आता या शोध मोहिमेतून समोर येताना दिसतो तर इथे हिंदू हा हिंदूचा मधून घेतलेला कट आहे न्यूजपेपरमधून तर इथे एक इंडिया रिकॉल सेकंड रेस्क्यू वेसल फर्स्ट वन इज स्टील इन रूट ओके सो भारतीय नेवीने देखील आपली डीप सबमर्जन्स रेस्क्यू वेसल्स म्हणजे इथे तुम्हाला दिसेल सो आपण त्याविषयी पाहूया इथे पी पी टीमध्ये सो डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेसल्स जे आहे हे इंडियन नेवीने विशाखापट्टणमवरून इंडोनेशियन आर्मीच्या सपोर्टसाठी पाठवलेले आहे डीप रे सबमर्जन्स रेस्क्यू व्हेसल्स हे uh, एक असं तंत्रज्ञान आहे किंवा uh, की जे जगातल्या फार कमी देशांकडे आहे त्यापैकी एक आपला भारतसुद्धा आहे याच्या सहाय्याने म्हणजे जे काही सिक्रेट ऑपरेशन्स असतात किंवा जे मिसिंग ज्या सबमरीन्स वगैरे असतात यांच्या शोधाची जे ऑपरेशन्स असतात हे आ, हे कंडक्ट करत असते डीप सबमर्जन्स रेस्क्यू वेसेल तर ते संशोधन करण्यासाठी भारताने आ, हे त्यांना पाठवलेलं आहे डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेसेल्स हे नियर अबाऊट थाउजंड मीटर डेप्थपर्यंत आपलं ऑपरेशन्स कंडक्ट करू शकतं आणि हे सोनारच्या सहाय्याने हे सर्व करत असतं तर हे होतं डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेसलविषयी सो इथे एक इम्पॉर्टंट फॅक्ट हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे ते म्हणजे सबमरीनचं नेम त्यानंतर ती कुठल्या क्लासची सबमरीन होती ती काकरा क्लास सबमरीन कुठल्या आर्मीची होती तर इंडोनेशियन आर्मी आणि मॉक ड्रिलच्या दरम्यान म्हणजे मॉक ड्रिलचं नेम आहे टोरपेडो ड्रिल एसीयूटी टोरपेडो ड्रिल आणि भारताने सं ते संशोधन मोहिमेकरिता डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेकल्स हे पाठवलेले होते जसं आपण इथे इमेजमध्ये बघू शकतो ही इमेज आहे डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेकलची यानंतर जी न्यूज आहे आपल्या आजच्या लोकसत्ता पेपरमध्ये ती आहे मार्डोक वाचविण्यासाठी भूमिगत वीज तारा सुप्रीम कोर्टाने नुकतंच त्यांचे आदेश दिलेले आहेत गुजरात आणि राजस्थान गव्हर्नमेंटला की जे विजांची तारा आहेत त्यांना तुम्ही अंडरग्राउंड आता इथून करण्यात यावे ते कशासाठी ते आपण पाहणार आहोत ते म्हणजेच माळडोकच्या कन्झर्वेशनसाठी तर माळडोकचंच इंग्लिश नेम आहे इंडियन सो ग्रेट इंडियन बस्टर्ड तर हा पक्षी भारतातला लार्जेस्ट आहे लार्जेस्ट फ्लाइंग बर्ड आहे आपल्याला असं म्हणता येईल की हा याची जी हाईट आहे ओवरऑल ही साडेतीन फूट असते जवळपास आणि अठरा के जी वजन असतं ग्रेट इंडियन बस्टर्डचं तर हा पक्षी जेव्हा रात्री रात्रीच्या वेळेला उडत असतो त्या दर त्यावेळेला जी विजेची तारा आहेत रात्रीच्या वेळेला हे दिसत नाहीत म्हणजे तो जेव्हा विजांच्या ताराच्या अगदी जवळ जातो त्यावेळेला ते तारं त्याला दिसतात पण त्याचं वजन इतकं जास्त असल्यामुळे त्याला इमिडिएटली टर्न होता येत नाही तारा दिसल्याच्या नंतर त्यामुळे तो त्याला जाऊन धडकतो विजेंच्या ताराला आणि करंट लागून मग त्याचा मृत्यू होतो छोटे जे पक्षी असतात ते इमिडिएटली त्यांचं वजन छोटूसं असतं साईजनी पण छोटे असतात तर ते त्यांचा रूट चेंज करतात बट हा जो प्रकार आहे हा ग्रेट इंडियन बस्टर्ड सोबत होत नाही कारण त्यांचं जे वेट वगैरे आहे त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरनुसार तर आ, याला एक सोल्युशन म म्हणून सुप्रीम कोर्टाने यापूर्वी कारण अंडरग्राऊंडला तर वेळ लागेल ना त्यांनी इमिडिएट वर्क सुरू करावे या पद्धतीचे आदेश दिले पण तो पूर् जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत फाय फायरफ्लाइज जे आहे फायरफ्लाइज डिटेक्टर हे तुम्ही ता विजेच्या तारांवरती चिपकवा असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत सो ते म्हणजेच की आपण तारांवर अशी चिपकवायचे आहे इथे तुम्हाला मध्ये दिसतील आणि हा या पद्धतीचे ओके येलो आणि मध्ये याने काय होईल की ज्या रात्री तो रुड उडत असेल त्यावेळेला त्याला रिफ्लेक्ट होतील हे त्याच्या डोळ्यांनी आणि त्याला तिथे जाणवेल की इथे काहीतरी लाईट आहे आणि इथे काहीतरी आहे आणि तो त्याचा जो मार्ग आहे तो दूरूनच चेंज करेल या पद्धतीने त्याचा जीव वाचेल सो यामुळे सुप्रीम कोर्टाने या पद्धतीचे आदेश दिलेले होते फायरफ्लाईज आणि आता अंडरग्राऊंड संदर्भातील सुद्धा तर आपण ग्रेट इंडियन बस्टर्डविषयी अधिक माहिती घेऊया मागेसुद्धा ग्रेट इंडियन बस्टर्ड न्यूजमध्ये होता कारण पाकिस्तानामध्ये काही लोकांनी मिळून दोन ग्रेट इंडियन बस्टर्डला जे आहे यांचा शिकार केलेला होता पंजाब प्रोव्हियन्समध्ये पाकिस्तानच्या तर हा फोटो आहे तो हिंदूमध्ये पब्लिश झालेली होती न्यूज तर तो हा फोटो आहे तर इथे पाकिस्तानी लोकांना त्याचं काही महत्त्व नसतं तर शिकार करतात आणि मस्त फोटो शेअर केला आहे दोन तीन बंधुगं घेऊन आहेत त्या हातात सो ग्रेट इंडियन बस्टर्डविषयी आपण माहिती घेऊया चे लिस्ट लिस्टमध्ये मोस्ट क्रिटिकली इंडेंजर्ड हा असा पक्षी आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि ग्रेट इंडियन बस्टर्ड हा, हा राजस्थानचा राज्य सुद्धा आहे भारतामध्ये हा मोस्टली राजस्थान आणि गुजरात या राज्यामध्ये सापडतो त्यासोबतच काही थोड्या पॉप्युलेशन्स त्यांचे हे महाराष्ट्रामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये पण आढळतात तर हा एक फ्लॅग फ्लॅगशिप स्पीशीज आहे यांची संख्या जर त्या ग्रासलँड इकोलॉजीमध्ये ग्रासलँड इकोसिस्टीममध्ये मुबलक प्रमाणामध्ये असेल बऱ्या प्रमाणामध्ये असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की ती जी इकोलॉजी आहे ती हेल्दी आहे त्यामध्ये सर्व काही प्रॉपरली सुरू आहे असं आपल्याला त्यावरून निष्कर्ष काढता येतो त्यामुळे एक फ्लॅग फ्लॅगशिप स्पीसीस आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि याला बरेचसे थ्रेडसुद्धा आहे ते थ्रेड्स जसं की आता आपण वीज तारांविषयी तर आपण पहिलेच बोललेलो आहेत तर पुन्हा हंटिंग जसं आपण पाकिस्तानची न्यूज पाहिलीच आहे की ते शिकार करतात यामुळे सुद्धा यांचं हॅबिटेट लॉस होते यांची संख्या दिवसेंदिवस कमी होते दुसरं आहे क्लायमेटचे जे कंडिशन्स आहेत म्हणजे क्लायमेट चेंजनुसार जे पर्यावरणामध्ये बदल होते यामुळे सुद्धा यांची जी लोकसंख्या आहे यांची जी संख्या आहे ती कमी होते आणि आपण तर आहोत माणसं म्हणजे ॲग्रीकल्चर एक्सपान्शनसाठी इंडस्ट्रीजसाठी आपण ज्या जमिनी ज्या आहे फॉरेस्ट लँडचा जो वापर चालू केला आहे त्यामुळे सुद्धा यांच्या संख्येवरती परिणाम होते यांचं प्रोटेक्शन स्टॅटस पाहूया आपण तर आयुसियन रेड लिस्टमध्ये क्रिटिकली इंडेंजर्ड आहे साईट्समध्ये अपेंडिक्स वनमध्ये ग्रेट इंडियन बस्टर्ड हा मोडतो आणि वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये शेड्यूल वनमध्ये आहे तर वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्टविषयी सांगायचं झालं तर जवळपास सहा शेड्यूल्स आहे यामध्ये आणि सुरुवातीला म्हणजे शेड्यूल वनचे जे स्पीसीज असतात ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि जे काही अदर जे लिस्टेड असतील यांना हाय प्रोटेक्शन असतं यांचा कुठलाही ट्रेड करता येत नाही कुठल्याही माध्यमातून आणि पेनाल्टी जेल पेनाल्टीजसुद्धा मोठ्या असतात आणि शेड्यूल टू म्हणजे हे जे सहा शेड्यूल्स आहेत ना जे फर्स्ट आणि सेकंड शेड्यूल आहे यामध्ये फार जास्त पेनल्टीज वगैरे आणि रिस्ट्रिक्शन कन्झर्वेशन स्टॅटस यांचं कम्पॅरेटिवली जास्त असतं बाकीच्यांपेक्षा ओके okay. तर यानंतरची न्यूज आहे ती म्हणजेच सरन्यायाधीशांविषयी सो नुकतंच भारताचे सत्तेचाळीसवे न्यायाधीश म्हणजे शरद अरविंद बोबडे हे रिटायर झालेले आहेत सो त्यांच्या जागी अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश म्हणून नुथलापती व्यंकटरमण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यांची नियुक्ती सहा एप्रिल रोजीच करण्यात आलेली होती तर त्यांना आता भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची शपथ दिलेली आहे सरन्यायाधीश पदाची शपथ दिलेली आहे त्यांनी ही शपथ इंग्लिशमधून घेतलेली आहे सो यांच्याविषयी पाहूया आपण न्यायाधीश रमण हे दहा फेब्रुवारी एकोणवीसशे त्र्याऐंशी रोजी वकील झाले ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे हंगामी सरन्यायाधीश सॉरी हंगामी न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक सत्तावीस जून दोन हजार रोजी करण्यात आली होती हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात नियुक्ती झाली होती तिथे तेंचा 10 2003, ते त्यांचा कार्यकाळ हा दहा मार्च दोन हजार तीन ते वीस मार्च सॉरी वीस 20 मे दोन हजार तेरा असा होता न्यायाधीश रमन यांना दोन सप्टेंबरमध्ये दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले त्यानंतर सतरा फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी ते निवृत्त होणार आहेत म्हणजे त्यांचा कार्यकाळ हा सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत असणार आहे आणि ते शरद अरविंद बोबडे यांची जागा घेतील त्यानंतर दुसरी न्यूज आहे ही पंडित राजन मिश्रा यांच्या निधनाविषयी नुकतंच कोरोनामुळे यांचं निधन झालेलं आहे हे सत्तर वर्षाचे होते आणि बनारस घराण्याचे प्रख्यात खयाल गायक पंडित राजन मिश्रा इथे यांच्याविषयी हे लक्षात घ्या फक्त हो की हे बनारस घराण्याचे प्रख्यात खयाल होते यांना पद्मविश्व अभिभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं आ, ही आपल्यासाठी इथे महत्वाची न्यूज आहे सो तीन फॅक्ट इथे लक्षात घ्यायचे आहेत बनारस घराण्याचे ते खयाल होते पद्मविभूषण पुरस्कारांनी सत्कार यांचा झाला सन्मानित करण्यात आलं होतं तर हे आहे त्यानंतरची न्यूज आहे नॅशनल पंचायत राज डे विषयी सो नॅशनल पंचायत राज डे म्हणजेच बारावा नॅशनल पंचायत राज डे हा चोवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी सेलिब्रेट करण्यात आला हा डे सर्वात पहिले दोन हजार दहामध्ये सेलिब्रेट करण्यात आलेला होता त्यानंतर प्रत्येक वर्षी दिनांक चोवीस एप्रिलला हा नॅशनल पंचायती राज डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो यावेळेस यावर्षीचा हा बारावा डे होता ओके तर प्रधानमंत्र्यांनी या डेच्या निमित्ताने ई प्रॉपर्टी कार्ड्स हे लॉन्च केलेले आहेत स्वामित्व योजनेअंतर्गत तर आपण स्वामित्व योजना कशा संदर्भात आहे ते सुद्धा पाहूया स्वामित्व योजना मीन्स त्याचं फुल फॉर्म आहे सर्वे ऑफ विलेज अँड मॅपिंग विथ इम्प्रुव्हाइज टेक्नॉलॉजी इन विलेज एरियाज ड्रोनच्या सहाय्याने ते जे लँडचं जे प्रॉपर्टी जे आहे यांचं मॅपिंग वगैरे करण्याचं काम ड्रोनच्या सहाय्याने या योजनेअंतर्गत होणार आहे सो so, हे जे वर्क आहे हे चार काही फेजेसमध्ये आहे सो so, पुढील चार वर्षांमध्ये म्हणजेच दोन हजार वीस ते चोवीस दरम्यान हे सर्व मॅपिंगचं काम या, या योजनेअंतर्गत होणार आहे तर ही योजना मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज स्टेट पंचायती राज डिपार्टमेंट्स ज्या वेगवेगळ्या स्टेटचे वेग आणि स्टेट, स्टेट रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि सर्वे ऑफ इंडिया या अंतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे सो नॅशनल पंचायतीराज डे हा प्रत्येक वर्षी मिनिस्ट्री ऑफ पंचायतीराजद्वारे सेलिब्रेट करण्यात येतो आणि या डेच्या निमित्ताने जे हाय परफॉर्मिंग स्टेट्स आहे ज्यांनी पंचायती व्यवस्थेमध्ये उत्कृष्ट कार्य केलेलं आहे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये त्यांना अवॉर्डसुद्धा देण्यात येत असतो त्यांच्या चांगल्या कामाबद्दल तर हे अवॉर्ड वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहेत जसे आपण ब म्हणूया की दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार त्यानंतर चाइल्ड फ्रेंडली ग्राम पंचायत अवॉर्ड ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लान अवॉर्ड अँड ई पंचायत पुरस्कार हा ई पंचायत पुरस्कार आहे हा फक्त राज्यांना किंवा युनियन टेरिटरीजलाच देण्यात येतो आणि फस्ट टाईम म्हणजे या बारा जे डेज झाले यामध्ये फर्स्ट टाईमच पंतप्रधानांनी जो अवॉर्ड मनी आहे या सर्व पुरस्कारांचं जे अवॉर्ड मनी आहे तो यांच्या थेट बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेला आहे यापूर्वी तो मॅन्युअली देण्यात येत होता चेकच्या म प चेक चेकद्वारे वगैरे सो यावेळेस फर्स्ट टाईमच त्यांना बँक अकाउंटमध्ये तो ट्रान्सफर केलेला आहे त्या पंचायतच्या बँक अकाउंटमध्ये पर्सनच्या नाही पंचायतच्या ओके यानंतरची जी न्यूज आहे ती आहे क्वीन या डिसीजबाबत रिसेंटलीच ओडिशामध्ये हा फर्स्ट एवर ओडिशामध्ये हा फर्स्ट एवर हा डिसीज आढळण्यात आढळला आहे तर हा जेनेटिक स्किन डिसऑर्डर आहे जो की नव नवे जे जे बालक असतात त्यांना होतो फर्स्ट हा भारतामध्ये दोन हजार सोळामध्ये सर्वात पहिले आढळला होता नागपूरमध्ये आपल्या महाराष्ट्रातील नागपूरमध्ये फर्स्ट टाइम हा डिसीज आढळला होता सो इमेज तुम्हाला इथे बघायला मिळेल हा स्किन रिलेटेड डिसीज आहे जेनेटिक स्किन रिलेटेड डिसीज आहे जर तुम्ही गुगलवरती सर्च जरी केलं तर तुम्हाला हा दिसेल की एक्झॅक्टली जे नवे बालक असतात तर त्या त्यांना कशा पद्धतीने होतं म्हणजे खूप खराब स्किन म्हणजे तुम्ही सर्च केला तर तुम्हाला इमेज दिसेल इथे ब्लर केली आहे मी इमेज ती बघण्याची इच्छा होत नाही म्हणजे इतकं त्यांच्या स्किनवरती रॅशेश ते स्कॅली येतात आणि डोळ्यांचा रंग वगैरे पण चेंज होतो सो या पद्धतीचा हा एक डिसीज आहे या डिसीजविषयी फक्त यांचं नाव लक्षात घ्या क्वीन त्यानंतर हा जेनेटिक स्किन डिसऑर्डर आहे इथे हे तीन आणि भारतामध्ये सर्वप्रथम हा नागपूरमध्ये एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आढळला होता आणि आता दुसरी जी केस आहे ती ओडिशामध्ये सापडलेली आहे